डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विजय असो। महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्यांनी कॅबिनेट मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हाताने ध्वजारोहण होत आहे। मी तमाम भीम सैनिकांना विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवून संजय मागे इतर पाहुण्यांचं स्वागत सामूहिक सत्कार इथे होत आहे। देशामध्ये एकमेव जयंती आहे, जयंत्या अनेक आहे। आता सूर्यवंशी साहेबांनी दोन्ही वक्त्यांनी सांगितलं का जयंत्या वेगवेगळ्या होत्या, जयंतीचे पाठ वेगवेगळे आले, समाजामध्ये छोटे छोटे समाज वेगवेगळे जयंत्या म्हणू लागले। परंतु जी जयंती बाबासाहेबाची साजरी केल्या जाती, मला वाटत नाही का देशामध्ये बोटावर मोजणारे जे काही जगामधले जे काही नेते असतील, महात्मा असतील, संत असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्याच्यापेक्षा चांगल्या मानाने सन्मानाने आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती या देशामधल्या काण्या कोपऱ्यामध्ये काही काही छोटे छोटे गाव आहे, पाच पाच सहा सहा त्या ठिकाणी घर आहेत, पण ते पाच पाच सहा सहा घर ही आपल्या एखाद्या बैलगाडीवर आमचा जो काही झेंडा आहे बाबासाहेबांचा तो निळा झेंडा लावता आणि बाबासाहेबांचा जय जयकार म्हणून त्या गावाच्या चारही बाजूला बाबासाहेब काय याची जाणीव करून देतात, हे काही छोटी मोठी गोष्ट नाहीये। असा कोणताही महामानव नाहीये की त्याची जयंती साजरी करताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक वेगळी शक्ती असते। तुम्ही जरा चार घोषणा दिल्या आताच आपोआप चार्ज होतो माणूस, ही शक्ती आगळी वेगळी आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने जे काही आज आपल्या देशामधले अनेक वक्ते झाले असेल, प्रवक्ते झाले असतील, सायंटिस्ट झाले असतील, प्राध्यापक प्रोफेसर झाले असतील किंवा लेखक झाले असतील, या सर्वांच्या पाठीमाग योगदान कोणाचं असेल तर बाबासाहेबांचं आहे। बाबासाहेबांच्या त्या एक एक शब्दाचा आहे आणि त्या शब्दावर अनेक लोक सर्च करतात, रिसर्च करतात, पीएचडी करतात, पीएचडी पासून तर अनेक ज्या डिग्री आहेत त्या मिळवताना बाबासाहेब एक नावाची डिग्री जी आहे ती कदाचित आपण आपल्या मनामध्ये एक कुणगाड बांधली का नाही। मला बाबासाहेबांच्या विचाराने माझा भविष्य चालवायचं आहे, बाबासाहेबांच्या विचाराने मला हा देश चालवायचा आहे, गाव चालवायचं आहे, गल्ली चालवायची, नगरपालिका, सोसायटी, छोट्या छोट्या आमच्या संस्था आहे त्या चालवतानाही अनेक अडचणी येतात, परंतु त्या अडचणीमधून मार्ग काढण्याचं काम आपल्या नगरपालिकेने प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही सर्व जयंती साजरी करताना जे काही केलं ते केल्याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून काही पुढे करायचं आहे। अशा अनेक स्मशानभूमी बाहेर व्हावी, कारण की ही त्या काळातली त्या वेळेमधली स्मशानभूमी, ज्यामध्ये आपल्या समाजामध्ये जुनी आमची जी इथली जी धार्मिक कार्यक्रमाची विधी आहे ती विधी अशी आहे का इथे पुरण्याची सिस्टीम आहे, जाळण्याची सिस्टीम नाहीये। जुन्या आमच्या जे काही इथं जे बौद्ध उपासक उपासिका असेल त्यांच्यासाठी ही जागा अपुरी पडते, आपण निश्चित नगरपालिकेतर्फे 2 एकर जागा विकत घेऊ आणि तुमच्या समाजाची एक वेगळी स्मशानभूमी आपण या ठिकाणी करून देऊ। दुसरा संजू भाऊनी सांगितल्याप्रमाणे का या ठिकाणी एक लायब्ररी पाहिजे, त्याला जे स्वाभिमानाने ज्या कायद्याने ज्या आपल्या पवित्र आपल्याला जो काही आज आपण बघतोय का अनेक देशाचे त्यांच्या त्यांच्या जे काही संस्था चालवण्यासाठी सरकार चालवण्यासाठी जे काही नियम मानलेले आहेत त्यासाठी घटना हे एक महत्त्वाचं आहे आणि आपली घटना इतकी पवित्र आहे, आपली घटना इतकी साधी सिंपल आणि सर्वसामान्य गोरगरिबापासून एक खेड्यापाड्यामधला निंदणारा खुरपणाऱ्यापासून तर टाटा बिर्ला अदानी अंबानी अडाणीपर्यंत जे उद्योगपती आहे त्यांना जे अधिकार आहे तेच आपल्याला सामान्य माणसाला अधिकार देण्याचा पवित्र काम कुणी या जगामध्ये कोणत्या देशामध्ये कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशाच्या प्रत्येक माणसाला एक आगळा वेगळा त्यांनी एकदा ते वाचलं का तो आपोआप चार्जिंग होतोय, त्याला चार्जिंग करायची गरज नाही। एखाद्याला चार्जिंग करायचं आहे तर बॅटरी चार्ज करायलाही कोणतरी 420 व्होल्टेज, 440 430 260 व्होल्टेज मधून चार्ज करावी लागते। इथे फक्त पुस्तकं वाचली का ऑटोमॅटिक माणूस चार्ज, बाबासाहेबांचे विचार वाचले तर तो आपोआप तो नेता होऊन जाईल, तो अधिकारी होईल, तो पदाधिकारी होईल, तो व्यापारी होईल, तो कर्मचारी होईल, चांगला शेतकरी भी
आज ज्या खात्याचा मी कृषी मंत्री आहे या खात्याच्या बद्दल त्यावेळेस बाबासाहेबांनी जे जे शेतकऱ्यांसाठी लिहिलेलं आहे त्यामधल्या थोड्याफार उणीवा जे आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला करण्याची संधी मिळाली त्यामध्ये ही शक्ती त्यामधली त्यावेळची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या।